आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखाली शिक्षकीय संवर्गातील निदेशक सरळ सेवा कोट्यातील 700 रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याबाबत 20 जानेवारी 2022 महत्त्वाचं शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबूळ सर क्लासेस या यूट्यूब चॅनलला कालचं लाल बटन सबस्क्राईब करा, टचा घंटीला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. 17 नोव्हेंबर 2017, 9 जून 2017, 25 जून 2019, 11 नोव्हेंबर 2019, 27 फेब्रुवारी 2020 आणि 29 12 2021 आणि 24 जून 2021 संदर्भानुसार व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात 7,396 नियमित शिक्षकीय पदे मंजूर असून त्यापैकी 5,033 पदे भरलेली आहेत व 2,363 पदे रिक्त आहेत. तसेच कंत्राटी तत्वावरील 1,500 शिक्षकीय पदे मंजूर असून त्यापैकी 309 पदे भरलेली आहे. 1,091 पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्याची प्रशिक्षणार्थी प्रवेश क्षमता 93,481 इतकी आहे. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून राज्यातील आदिवासी अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या मुला मुलींना व इतर घटकातील युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगारक्षम करण्यात येते. तसेच माननीय पंतप्रधान यांनी जाहीर केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमानुसार निश्चित केलेलं कुशल मनुष्यबळ निर्माण करून त्याद्वारे राज्याचे सिकल उत्पन्न वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्या दृष्टीने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून युवक युवतींना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम हे व्यवसायभिमुख असून जवळपास 70% प्रशिक्षण हे प्रादेशिकद्वारे देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमाची रिक्त भरण्यासाठी अशा अभ्यासक्रमासाठी असलेली यंत्रसामग्री उपलब्ध, स्किल गॅप स्टडीच्या धोरणानुसार पदाची आवश्यकता इत्यादी बाबी विचारात घेऊन व्यवसाय निहाय गट निदेशक 4, शिल्प निदेशक 1,097, गणित निदेशक 40, चित्रकला निदेशक 32, गणित तथा चित्रकला निदेशक 30 अशी सरळ सेवेच्या कोट्यातील 1,203 रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 9/7/2017 व मा अमुस सेवा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या उपसमिती यांच्याकडे दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी ठेवण्यात आले असता त्या उपसमितीने 1,203 पदापैकी प्रादेशिक कार्यालय मुंबई 187, पुणे 108, नाशिक 101, औरंगाबाद 107, अमरावती 85, नागपूर 112 अशी 7,000 शिक्षकीय संवर्गातील निदेशक सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार शिक्षकीय संवर्गातील निदेशक सरळ सेवा कोट्यातील 700 रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. शासन निर्णय. संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील निदेशक 1,203 रिक्त पदापैकी प्रादेशिक कार्यालय मुंबई 187, पुणे 108, नाशिक 101, औरंगाबाद 107, अमरावती 85, नागपूर 112 अशी सरळ सेवा कोट्यातील 7,000 रिक्त पदे भरण्यास संदर्भ क्रमांक 2 गठीत केलेल्या माननीय उपसमितीने त्यांच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शिक्षकीय संवर्गातील निदेशक सरळ सेवा कोट्यातील 700 रिक्त पदे भरण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर पदावरील येणारे खर्च खालील शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येऊन सन 2021-22 या वर्षाकरिता मंजूर असलेल्या अनुदानातून सदरचा खर्च भागविण्यात यावा. मागणी क्रमांक ZA 2,230 कामगार सेवा योजना 03 प्रशिक्षण 003 कारागीर व प्रवेशक यांचे प्रशिक्षण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण 01 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा 02-08 प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना विस्तार करणे कार्यक्रम 22-30A 209 मागणी क्रमांक N3-22-25 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय वर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण 01 अनुसूचित जातीतील मुले 01-04 अनुसूचित जातीतील मुले मुली यांच्याकरिता विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणे अजयो कार्यक्रम 22-25-41-04 मागणी क्रमांक ZE 1-22-35 सामाजिक सुरक्षा कल्याण 00-02 समाज कल्याण 200 इतकी कार्यक्रम 00-16 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ITI दुसरी व तिसरी पाळी सुरू करणे कार्यक्रम 22-35A 35-34 मागणी क्रमांक ZE 2-22-30 कामगार व सेवायोजना 2 कारागिरीचे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण 02-01 कारागिरांचे तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण अनिवार्य 01 वेतन 22-30A 031 सदर शासन निर्णय वित्त विभाग अनो संदर्भ क्रमांक 6 व्यय 6 दिनांक 17 जानेवारी 2022
मिळालेल्या सहमतीनुसार तसेच वित्त विभाग शासन निर्णय 9 जून 2017 व दिनांक 24 जून 2000 मधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in यासारख्या सर्व उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20 22 01 20 17 59 18 85 03 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल सॉक्सीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.